बाळासाहेबांनी उद्धवजींना राष्ट्रवादीने काँग्रेससोबत जाऊन मुख्यमंत्रीपद दिलं असतं का? कधीच दिलं नसतं. शंभर मुली देखील सांगेल होते. ज्या दिवशी काँग्रेससोबत बसायचा मला कधी वेळ आली तर मी माझं दुकानही भागा बांधून टाकेन म्हटलं होते. बाळासाहेब जायकवाडी भाषणामध्ये म्हटले होते. आम्हाला शिवसेना वाचवायची आहे. आज शरद पवार आणि अजित पवारांचा डाव आम्हाला हाणून पाडायचा आहे. शिवसेनेच्या आमदारा संपवायचं हा 2.5 वर्षामध्ये एकक्रमी कार्यक्रम शरद पवारजी आणि अजितदादांनी हातामध्ये घेतला होता. मला त्यावेळेला उद्धवजींनी सांगितलं होतं की रामदास भाई तुम्ही याच्यापुढे मीडियाकडे अजिबात काय बोलायचं नाही. आता माझं तोंडच बंद केलं होतं, माझ्या तोंडाला लॉक लावून ठेवलं होतं, तर मी काय काम करणार होतो कुठे जाऊन मला सांगा तुम्ही. त्याचं मी म्हणून त्या कालच्या निवेदनामध्ये मी म्हटलंय की साहेब मला तुम्ही माझं तोंड बंद केलं, मीडियाकडे जाऊ नका म्हणून सांगितलं. मला त्याचं कारण कळलं असं बघा झालं असतं. अजून मी पण अंदाज आहे ना अजून ते. म्हणून म्हटलं मी त्यांचे आजूबाजूचे लोक त्यांना सांगणारे सल्ला देणारे आहेत. त्यांनी माझ्या पक्षाची वाट लावून टाकली असं माझं स्पष्ट मत आहे. एक गोष्ट मी निश्चितपणे सांगेन. मी पहिल्यांदा 51 आमदार एकनाथ शिंदेसोबत गेले. जे 12 खासदार आज जात आहेत एकनाथ शिंदेसोबत शिवसेना सोडून, त्यांचं मी अभिनंदन करतोय मुद्दाम तेवढ्यासाठी की त्यांनी पक्ष वाचवला, शिवसेना वाचवली बाळासाहेबांची. अजितदादा आणि शरद पवारांना जे शिवसेनेचे आमदार होते त्या त्या ठिकाणी तिथल्या रास्तवाईच्या आमदाराला ताकद द्यायची, पैसा द्यायचा, निधी द्यायचा, कामं द्यायची आणि शिवसेनेच्या आमदाराला संपवायचं हा 2.5 वर्षामध्ये एकक्रमी कार्यक्रम शरद पवारजी आणि अजितदादांनी हातामध्ये घेतला होता. गुलाब पाटील असू देत, रामदास कदम असू देत, एकनाथ शिंदे असू देत, आम्हाला शिवसेना वाचवायची आज. शरद पवार आणि अजित पवारांचा डाव आम्हाला हाणून पाडायचा आहे. जे बाळासाहेब असताना ह्याला शक्य झालं नाही, शरद पवार साहेबांना ते त्यांनी आता करायचा प्रयत्न केला आणि ते यशस्वी झाले. मी स्वतः एकनाथ शिंदेजी उद्धवजीने कसे येतील, माझा पक्ष तुटलेला एकत्र कसा येईल, पुन्हा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली हा भगवायला त्याचा आधी कसा येईल, असं मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. मी फार अस्वस्थ झालोय. मी गेल्या 20 दिवसापासून मी मला झोप येत नाही. मी घरी 2-2 वाजता उठून बसतोय. तुम्हाला मी सांगतो कालपासून माझ्या घरी माझी पत्नी वगैरे सगळे घडत आहेत. आम्ही असं स्टॉप सगळे झालं. आमचा त्याग आहे 52 वर्षाचा. नाईलाज आहे, नाईलाज आहे. तोंड दाबून मुख्याचा भाव चालू करतो म्हणून तोंड दाबून मुख्याचा भाव चालू. शरद पवार हेच हवं होतं, अजितदादानं हेच हवं होतं. एकनाथ शिंदे पण आज शिवसेनेचे आहेत आणि त्याचा निर्णय जो का त्यावेळेला गोहटेला होते त्यावेळेला उद्धव साहेबांचा एक माणूस माझ्याकडे बोलला. मी त्याचं नाव सांगतो, सरदेसाई, वरुण सरदेसाई. मी एकनाथ शिंदेसोबत बोललो. एकनाथ शिंदे यायला तयार होते. त्यांची अट एवढी होती की उद्धवजींनी राष्ट्रवादी सोडावी, आम्ही सगळी मातोश्रोती येतो. हे झालं होतं. पण शरद पवार पुन्हा जाऊन पोचले मातोश्रीत. त्यांनी सांगितलं आपण काय कशी लढाई लढू. शेवटी ह्या माणसाला पक्ष एकत्र येऊ द्यायचं नाही, त्याला संपवायचंच आहे पक्ष. तेव्हा आमचं भलं कशामध्ये आहे? त्यापेक्षा होय होय होय, त्यापेक्षा एकनाथ शिंदे का गेले, 51 आमदार का गेले, 12 आमदार 12 खासदार का गेले, शेकडो नगरसेवक का जात आहेत, याचं आत्मपक्षण कुणी केलं पाहिजे? हो कुणी केलं पाहिजे? का वेळ लागले सगळे ना? का सगळे गद्दार आहेत? सगळे बेईमान आहेत? सगळे नालायक आहेत? असं होत नाही, असं होत नाही. आणि म्हणून त्यांनी आज पक्ष वाचवला आहे.